दारासमोर उभे राहून भीक मागितल्याचा राग आल्याने मारहाण करीत भिक्षुकाचा खून केल्याची घटना तालुक्यातील होळनाथी लगत असलेल्या अमरीशनगरमध्ये शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे या प्रकरणी थाणेर पोलिसांनी संशयित मारेकऱ्यास अटक केली आहे चेन्नई आरशा पावरा व पंचावन्न राहणार अमरीशनगर असे मृताचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चेन्नई आरशा पावरा हा अविवाहित असून गावात भीक मागून उदरनिर्वाह करीत होता चेन्नया पावरा हा गुरुवारी सहा जानेवारी सायंकाळी साडेसात ते आठ दरम्यान अमरीश नगरमधील कालू गणपत पावरा यांच्याकडे भीक मागण्यासाठी गेला होता त्याचा राग आल्याने कालूने हातात काठी घेत चेन्नाच्या डोक्यावर व तोंडावर वार केले या मारहाणीत चेन्न्याला वर्मी घाव लागल्यामुळे बेशुद्ध होत जमिनीवर कोसळला त्यानंतर कालूने त्याला ओढत नेत गावातील भाईदास भिल यांच्या घराशेजारी गटारीजवळ टाकून पसार झाल्याची तक्रार मैताचा भाऊ रामसिंह पावरा याने थाडनेर पोलिसात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच थाडनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे यांनी संशयित कालू गणपत पावरा याला अटक केली आहे